स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून बदनामीचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस विरोधात शनिवारी पनवेल भाजपच्या वतीने निदर्शने करीत जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निषेध व्यक्त करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर दोन वेळा जन्मठेप भोगणारे एकमेव स्वातंत्र्य सेनानी आहेत. त्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं. या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून अद्याप सुरूच आहे. विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यामधील संबंधाबाबत आपल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करत स्वातंत्र्यवीरांची बदनामी करण्याचे दुस्साहस काँग्रेसनं पुन्हा एकदा केलं आहे. काँग्रेसच्या या कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत असून या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सेवा दलाकडून भोपाळमध्ये सावरकर यांची बदनामी करणारी पुस्तिका वाटण्यात आली आहे. सोशल मीडियामुळे अशा गोष्टी झपाट्यानं पसरतात आणि ही पुस्तिका महाराष्ट्रात पोहोचायला वेळ लागणार नाही. ही पुस्तिका वितरित होऊ नये यासाठी त्यावर तातडीने राज्य सरकारनं बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, राज्यपरिषद सदस्य विनोद साबळे, माजी तालुका अध्यक्ष तानाजी खंडागळे, विश्वनाथ कोळी, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे, संजय भोपी, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, माजी नगरसेवक जगदीश गायकर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, पंचायत समिती सदस्य राज पाटील, अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, स्वाती कोळी, निलिमा वैती, संजय जैन, चंद्रकांत मंजुळे, विजय म्हात्रे, रमेश नायर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळ्यात आधी आपल्या सर्वांनी जो सूर या ठिकाणी व्यक्त केलाय की देशाचा हा अपमान झालेला आहे आणि या देशाचा अपमान सहन करणार नाही, त्याचा धिक्कार करावा तितका थोडा आहे, ही भावना सगळ्यात आधी व्यक्त करू. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आज्ञेनं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, बाळ वयापासून त्यांनी ज्या पद्धतीनं देशभक्ती मनामनामध्ये जागवली, ज्या पद्धतीनं त्यांनी बालवयापासून इतरांना स्वातंत्र्य प्रेमानं चेतवलं, त्या सावरकरांच्या विषयी आज काँग्रेस जे महात्मा गांधींनी या ठिकाणी जी काँग्रेस वाढवली त्या काँग्रेस पक्षाचं नाव धारण करणारे करतात, याच्यापेक्षा शोकांतिकाधी काय असू शकते. या काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये घेतलेल्या भागाच्या विषयी जर अभिमान व्यक्त करावासा वाटतो, तर त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं समर्पण दिलं त्यांच्याविषयी मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. पण आज हे कृतज्ञ झालेले हे काँग्रेसवासी आज लांछनास्पद आरोप सावरकरांच्या विषयी वारंवार लावतायत आणि या देशातली जनता शांतपणानं ते ऐकेल असं जर काँग्रेसवाल्यांना वाटत असेल तर काँग्रेसवाले चूक करतायत. आज आपण पाहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अवघं आयुष्य, हे संपूर्ण आयुष्य हे आपण पाहिलं तेजपुंज अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य. देशाच्या बाहेर ज्या वेळेला ते गेले तर त्यावेळेला ने मजसी ने परत मातृभूमीला यासारखी कविता त्यांना स्फुरत होती. अनेक आपल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे, मी पुन्हा त्याचा सगळ्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करू इच्छित नाही. पण एकीकडे साहित्यकार, एकीकडे आपण समाज सुधारक आणि त्याच वेळेला स्वातंत्र्याची धगधग ही सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये पेरणारा अशा पद्धतीचे स्वातंत्र्यवीर ही त्यांची महती आणि त्याच्या विरोधामध्ये हे काँग्रेसचे राहुल गांधी सांगतात का तुम्ही सावरकर नाही, तुम्ही सावरकरांच्या एक टक्का पण नाही, त्यामुळे तुम्ही सावरकर बनूच शकत नाही आणि तुमच्यामध्ये तुमच्या दहा पिढ्याची हिंमत येऊ शकत नाही. मला वाटतं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे काय आहे तर अनेक प्रकारे त्यांचं वर्णन करता येईल की विनायक दामोदर सावरकर म्हणजे त्या ठिकाणी एक तप
वीर सावरकर म्हणजे तारुण्य, वीर सावरकर म्हणजे एक तलवार, वीर सावरकर म्हणजे देशाचा अभिमान, वीर सावरकर म्हणजे त्या ठिकाणी तपश्चर्या एक नाही अनेक प्रकारे या वीर सावरकरांचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल अशा महापुरुषाचा अपमान त्या ठिकाणी काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून करण्यात आला. मला वाटतं की अगदी हीन पातळीचा हा विषय मागच्या कालावधीमध्ये आपण निषेध केला. काय विषय होता तर त्या ठिकाणी स्वयंघोषित या देशाचे राजकुमार जे स्वतःला नेते समजतात आणि खऱ्या अर्थाने एक बाल नाट्य कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे असे राहुल गांधी, अशा राहुल गांधींनी त्या ठिकाणी संसद भवनामध्ये त्या ठिकाणी विषय मांडला, त्या एका भाषणामध्ये त्या ठिकाणी दिल्लीमध्ये विषय मांडला की त्या ठिकाणी मी माफी मागणार नाही, मी राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. अरे मित्रा, मला त्यांना सांगावं असं वाटतं की राहुल गांधीजी आपण त्या ठिकाणी सावरकर होऊ पण शकत नाही, आपली ती पात्रता सुद्धा नाही. कारण सावरकर होण्यासाठी त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागते, त्या ठिकाणी तप करावं लागतं, त्या ठिकाणी आपण कोणाचं तरी प्रेरणास्थान व्हावं लागतं. आपण कोणाचे प्रेरणास्थान नाही, आपण काही कर्तृत्व दाखवू शकलेले नाही, त्याच्यामुळे आपण सावरकर होण्याचा प्रश्नच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज या काँग्रेसची आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.